लाईट आली की मी नाचतो भाऊ। एरवी तशी लाईट जात नाही इथे, पण पावसामुळे गेली असेल कदाचित। ही अशी कधी लाईट गेली ना भाऊ की मला माझ्या आईची खूप आठवण येते। लहान असताना पण गावी असताना संध्याकाळी अशीच लाईट जायची, मग माझी आई हाच लालटेन अंगणामध्ये ठेवायची आणि मला घेऊन बसायची। मग मी पण माझ्या आईच्या मांडीची उशी करून तिच्या कुशीत शिरायचो भाऊ। मग माझी आई एक गाणं गायची, सावया हरीला ऐकू द्या तरी, काय झालं रुसायला, रकुमही रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला। हे गाणं ऐकून मी फार असायचो भाऊ। मग माझी आई अलका मावशीला आवाज द्यायची आणि म्हणायची, अलके आयुष्याचा चीज झाला घर बाई। एकदा ना भाऊ आई खूप आजारी पडली होती, सतत झोपूनच असायची। सगळेजण मला कुरवाळत होते, माझ्याकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघत होते। मी आई जवळ गेलो आणि मग गाणं म्हणू लागलो, कोण कुठला तो तुको भवानी, त्याने काय लिहिली चार पाच गाणी, एवढ्यासाठी काय विमान धाडायचं, पुकट्यात बसायला, रकुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला। हे गाणं म्हटल्यानंतर मग आई अलका मावशीला म्हणाली, अलके आयुष्याचा चीज झाला ग भाई। आणि भाऊ आई कायमचीच गेली। भाऊ माणूस जोपर्यंत ना तोपर्यंत त्याची किंमत करायला हवी। एकदा गाईतून निघून गेला ना, तुम्ही किती शोधण्याचा प्रयत्न केला ना, नाही सापडत।